नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विनायक वाघचारे युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती जी आपल्या ऋतूची ट्रीटमेंट चालू आहे हॉस्पिटलमध्ये, तर आता मी तुला हॉस्पिटलमध्येच घेऊन चाललेलो आहे. आता काय सांगावं तुम्हाला, हॉस्पिटल 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 नुसते दवाखान्याचे गरके. तुम्हाला माहिती आहे गरके आम्ही काय मारतो हे सगळं तुम्हाला माहिती असेल. बरोबर आहे, माहिती का नाही सगळ्यांनी सांगा आम्हाला. सगळी माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. मी सांगतो तुम्हाला गरके हॉस्पिटलमध्ये का चालू आहे बोलून. मी सांगितलेली आहे बाळाची ट्रीटमेंट घ्या, करा ते करा. आता काय बघूया काय होते काय नाही होत. फार ऋतू ट्रीटमेंट चालूच आहे. ऋतूने फाईल वगैरे घेतली सोबत. आता बघू डॉक्टर काय बोलते काय नाही बोलत ते तर नाही माहिती आपल्याला. पण तुम्हाला सांगू आम्ही काय होतं काय नाही होत. विचारणात करू तुम्ही. आता तिसरा गरका चालू. हा तिसरा गरका चालू. आता तिसऱ्यांदा चाललोय आम्ही हॉस्पिटलमध्ये. बघूया. अरे चावी राहिली का नाही घेतली. हाय मारू मला घेऊन ना. तर मित्रांनो आणि सेकंदला हे सांगायचं आहे. काय सांगायचं होतं जाऊ द्या, माझ्या लक्षात नाही आलं. आता आलं तर थोडंफार विसरलं परत. आपली आता ही गाडी आहे. संदीप भाऊ पेपरला गेला आहे, तो पेपरला घेऊन जातो आपली या तिला. कारण की इकडून लांब आहे, डोळस नाही इकडून लय लांब आहे. तिथे जात असतो तो पेपराला. तिथं पेपराला गेल्यानंतर अजून पण आला नाही. येईल संध्याकाळ. आला काय नाही तो नाही मला वाटलं आला काय. चला आता जातो हॉस्पिटलमध्ये घेऊन तिला. बघूया काय सांगते डॉक्टर हे ते सगळं आम्ही तुम्हाला कळवतो. हा ऋतू चल दे रुमाल. चलो. तर मित्रांनो आम्ही आता हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे. डॉक्टरांची चेकअप चालू आहे वाटतं. सो मग आता इथे बसूया आम्ही. किती वेळ बसतोय काय माहिती. थोडं वेळ तर काय तिथं काय माहिती आहे आपल्याला. आता किती वेळ बसावं लागेल ते नाही माहिती. काही बघू आता बसू इथं. त्यानंतर नंबर आला तर जाऊ, नाही तर मग डॉक्टर वगैरे जातील लोक. अचानक मध्ये भयानक होईल विषय. टाईम उशीर झाला आहे कारण की आमची बाया पण झोपली होती आणि मी पण बाहेर गेलेलो होतो. खोट नाही बोलू तुम्ही तर मग खरं बोलतो. डोळे बघा डोळे बघा डोळे बघा डोळे बघा डोळे बघा. तुम्हाला दिसते का नाही झोपले गत. झोपले गत दिसते का नाही. झोपली नव्हती ती पण झोपले गत दिसते का नाही सांगा तुम्ही. तुझ्या चेहऱ्यावरून दिसते तू किती नाही बोल. हा नव्हती झोपली नव्हती झोपली मित्रांनो. गरम झालं म्हणजे आता हा इथं बसलोय आपण निवांत जरा. इथं बघा ना सगळ्या खुर्च्या रिकाम्या. इथे निवांत एक कोपऱ्यात येऊन बसलो आम्ही. म्हटलं बसा तुमच्या सोबत बोलत. चला आता बघू डॉक्टर आल्यानंतर. मॅडम आहेत डॉक्टर. बघूया काय होते काय नाही काय सांगते ते. चलो देखते राहो व्हिडिओ. तर नमस्कार मित्रांनो, भरपूर दिवस झाले आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ नाहीये. व्हिडिओ बंद केले करून असं तसं वाटतंय. पण व्हिडिओ वगैरे आम्ही काही बंद केलेलं नाही. आमचं मूडच ऑफ आहे. मूड ऑफ आहे म्हणजे ऋतूच्या मागे सारखा दवाखाना लागलेला आहे. आम्ही बाळासाठी सारखं दवाखान्यात जातोय. त्या दिवशी हा ब्लॉग शूट केला होता. जसं तुम्ही फुटेज बघितले का अगोदर, आम्ही त्या दिवशी शूट केला होता. तीन ते चार दिवस तीन दिवस झाले असले ना परवाच्या दिवशी. हा परवा दिवशी शूट केला. तीन दिवस झाले बरं मला लक्षात नाही आलं. तीन दिवस झाले पण त्या दिवसापासून आम्ही व्लॉग पण नाही काढलेले आणि पोस्ट पण नाही केलेलं. त्याच्या आजवरपासून तीन चार दिवस झाले असले आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ नाही. सारखा सारखा दवाखाना मागं लागलाय आणि आम्ही फक्त तुम्हाला माहिती दवाखाना का करतोय. एक तर या बाईचा आता विषय असा झालेला आहे. आमचे डॉक्टर लोक वगैरे नाही का जे आहेत ते सांगतात ते पण त्यांनी काय काय सांगितले. आता ऋतू तुम्हाला सांगेल ते व्यवस्थित सगळं समजून सांग बाई. आता सगळं सांग आपल्या युट्यूब फॅमिलीला. लिहिलं ना आपल्याला सारखे प्रश्न विचारत असतात. नाव नाही दिसत ऋतूचं पण आतमध्ये नाव आहे तुम्हाला दाखवलं. हा मित्रांनो याच्यावरती याच्यावरती ऋतूचं नाव दिसतंय तुम्हाला इथं ऋतुजा विनायक वाघचौरे. तर मित्रांनो विषय असा आहे आम्ही फक्त दवाखान्यांनी गरके मारतोय सगळीकडे गरके मारतोय. आणि हे ही पहिली फायली बर का
ही पहिली फाईल आहे. आम्ही ज्या वेळेस पहिले आम्हाला बाळा राहिले तर त्यावेळेसची फाईल आहे. तेव्हापासून सारखा आम्हाला प्रॉब्लेम असे काय प्रॉब्लेम येते तर समजतच नाहीये. तरी पण सांगितलंय तिला काय प्रॉब्लेम सांगितलं त्रास आहे असं सांगितले डॉक्टरांनी. आता काय माहिती तो त्रास किती दिवस राहणार आहे काय हे काहीच माहिती नाही. आणि आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला असं वाटतं की विनायक दादाचं किंवा म्हणजे आपलं एखादं म्हणजे लवकर बाळ मिळ खेळावा भरपूर जणांना काही समज आहे का मी प्रेग्नेंट आहे तर तसं काही नाहीये. तो सगळ्यात मोठा मधी मधी पण मला पण आम्हाला पण वाटतं की असं आहे पण असं होत विषयच नाही बघा. मधी मधी चेहऱ्यावर ग्लो वगैरे आलता तुम्ही बरोबर ओळखत होते सगळं बरोबर पण काय आम्हाला समजत नाही नेमकी काय विषय होतोय काहीच समजत नाही. आम्ही डॉक्टरांपाशी जातोय दरवेळेस डॉक्टर आम्हाला सांगते पण डॉक्टरांनी सांगितलंय थोडा वेळ राहणार आहे प्रेग्नेन्सी राहायला तुला नाही का असं सांगितलेलं आहे त्यांनी डॉक्टरांनी क्लिअर सांगितलं. आम्ही चेकअप वगैरे सगळं केलेलं आहे सगळं झालंय हॉस्पिटलमध्ये आम्ही जातोच अजून त्यांनी दर महिन्याला ट्रीटमेंट चालू आहे दर महिन्याला जाऊन आलो आम्ही ही आमची तिसरी स्टेप होती तिसरी वेळ अगोदर सांगितलं तिसरी वेळ होती. आणि एक दोन तीन तीन वेळेस गेलोय आणि तिन्ही वेळेस ना दवाखान्याला पण कमी खर्च येत नसतोय दवाखान्याला पण चांगला खर्च येतोय दरवेळेस आपण दवाखाना वगैरे बघा. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा देव देणार आहे तेव्हाच आपण घेऊ शकतो वरच्याला आपण काहीच बोलू शकत नाही बरोबर. ज्याच्या नशिबात जे लिहिलंय तेच होणार आहे. हा आता आम्हाला कधी द्यायचंय बाळ ते देवाचं जाणू. आमच्या लग्नाला 3 वर्ष होत आली बरोबर 3 वर्ष झाले तीन वर्ष झाले समजायचे आता मला तिसरा बर्थडे म्हणजे 3 वर्ष झाले समजायचे. आता तुम्ही सांगा आम्ही काय करावा. ले लोड मध्ये येत असतोय आम्ही शपथ. आम्हाला पण असं वाटत की आपल्या आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी त्या आमच्यासाठी पण घरात खेळण्यासाठी बाळ असावं लई इच्छा आहे शपथ. पण आम्ही फक्त गर्दी मारतोय हॉस्पिटलांची आणि आम्हालाच काही समजत नाही कोणी खरंच नाही का असं. आता आम्ही संगमनेर मध्ये अशा डॉक्टरांकडे जातोय त्या डॉक्टरांपासून फरक पडणार आहे असं वाटतंय. कारण की भरपूर जण त्या हॉस्पिटलमध्ये जातात सगळ्यांनी आम्हाला नावं सांगितलेलं त्या हॉस्पिटलमध्ये जातो आम्ही पण अजून बघा कोणाचं काय असेल तर सांगा आम्हाला. आणि असं नाही का ते भरपूर वर्षापासून तो दवाखाना एकदम जुना दवाखाना जुना दवाखाना आहे भरपूर जुन्या मॅडम आहे आणि एकदम चांगल्या मॅडम आहे असं नाही की त्यांनी नाही का अजूनपर्यंत सगळं. आणि पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या मॅडम मोबाईल नाही वापरत अजिबात मोबाईल नाही वापरत पण ते सगळं व्यवस्थित समजून सांगतात असं नाही की काय. पण बघा तुम्ही अजून कोणी काय असेल नेमकी काय प्रॉब्लेम आहे ते समजत नाही आम्हाला. त्यानंतर काही असं वाटतं की बो काही देवाचं वगैरे काय ते पण नाही काहीच समजत नाही नेमकी काय करावं तुम्ही सांगा. आता आम्ही भरपूर वेळेस तुम्हाला आता माणूस आहे ना कुठं जातो काय जातो नाही का ह्यावेळेस दरवेळेस टाइम नाही भेटत आम्हाला की दरवेळेस हे शूट करून दाखवा की तुम्हाला आम्ही कुठे गेलतो काय. आम्ही लय प्रयत्न करतो पण हे आम्ही टेन्शनमध्ये म्हणजे आम्ही एकच विचार करतो. पहिली गोष्ट म्हणजे आता 3 वर्ष झाले पण आम्ही आता भरपूर पहिल्या तर सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे आम्हाला आमच्या स्वतःचं घराचा प्रश्न चालू आहे. हा आमच्या स्वतःचा प्रश्न चालूच आहे आणि बाळाची पण खूप आम्हाला गरज आहे. आम्हाला पण असं वाटतं की माझी मम्मी आहे बरोबर आहे भाऊ आहे त्यानंतर आदित्य आहे. आम्ही असं वाटतं की मला पण असं वाटतं की मला पण पप्पा म्हणलं पाहिजे ऋतूला पण लवकर आई बोललं पाहिजे बरोबर आहे. हा बाळ लवकर बोलत नाही पण खेळणं म्हणजे घरात एक काय म्हणतं ना खुशाली असती बरोबर. सगळेजण हसत राहतात कायम त्यासोबत खेळत राहतात. आम्ही पण भरपूर विचार करतोय पण आता जेव्हा देव देईल आम्हाला तेव्हाच. फक्त एवढंच आहे की आता दवाखाने चालू आहे दवाखान्याने तुम्हाला सांगतो गोळ्यांना एक महिन्याच्या गोळ्या देत असते आणि त्या महिन्याच्या गोळ्याला काही नाही का प्रॉब्लेमचं वगैरे हे ते भरपूर काय काय असते लय उद्योग असते याच्यात आपल्याला पण काय माहिती नाही ते हळूहळू समजत चालले दवाखान्याची गर्दी मारून काय करू तो एवढं काय माहिती पण नव्हतं एवढं काय होणार आहे. तर मित्रांनो आम्ही एवढंच विचार करतोय
की फक्त लवकर घरात पाळणं आलो. आणि बघा पहिली गोष्ट म्हणजे आम्ही तुम्हाला सगळं सांगत आलेलो आहे, आणि असं नाही का आम्ही तुम्हाला काही लपून ठेवणार आहे, 100% सांगणार आहे, 100% सांगणार आहे तुम्हाला. आणि तुम्हाला नाही सांगण्यात आम्हाला काहीच भेटणार नाहीये, कारण की आमच्यासोबत तुम्ही काय आहे आणि तुम्हाला नाही सांगणार तर आम्ही कोणाला सांगणार, तुम्ही सांगा. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही आतापर्यंत जे काही सांगत आलोय ते तुम्हाला सगळं सांगत आलेलं आहे, पण तुम्ही सांगा आता कुठं जायचंय काय नाही का. आम्ही दरवेळेस आता आम्ही देवाचं पण बघितलं, देवाचं पण काही नाही सांगितलं, बरोबर आहे. तिकडे पण आम्ही जाऊन आलो, हॉस्पिटल वेळेस हॉस्पिटलमध्ये पण 3 वेळेस जाऊन आलो, तुम्हाला 2 वेळेस दाखवलेलं आहे, बरोबर. म्हणजे दरवेळेस जाताना आम्ही एक हॉस्पिटलमध्ये जायचं म्हटलं ना लोड येऊन जातो, काय होतंय काय म्हणते मॅडम किंवा डॉक्टर, हे भरपूर टेन्शन येऊन जात, शपथ काही समजतच नाही नेमकी. आम्ही फक्त एवढाच विचार करतो की लवकरात लवकर आम्हाला बाळ व्हावा आणि आमच्या घरात एकदम खुशी खुशी, नाही का. आता तुम्ही सांगा मम्मी असो, मम्मीला पण असं वाटतच ना, वाटतच ना मनाला की बा माझा पण नातू असावा, मी त्यासोबत खेळावा, आंघोळ घालावा. मम्मी ते एकतर पहिले बाळांना आंघोळी घालायचं काम करायची बघा, तर मम्मीला किती असं वाटत असं मनाला कसं वाटतं नाही का, म्हणजे ते बरोबर नाही वाटतो, एक लय लोड येतो आणि विचार पण सोडून देत असते. बाकी काय बोलणार आहे आम्ही काही सर. मित्रांनो तुम्हाला सगळं आम्ही सांगितलं रे, पीसीओडीचा प्रॉब्लेम सांगितला हिला, आणि तो प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार हे तर अजून पण माहिती नाही. गोळ्या चालू आणि गोळ्या चालू किती दिवस ठेवायचे हे पण माहिती नाही. बघा तुम्ही कोणी काय असेल तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये किंवा काही तर कमेंट करून सांगा. 100% रिझल्ट भेटला पाहिजे लवकरात लवकर, आम्ही पण बाळासोबत खेळलो पाहिजे त्यासोबत मस्त जे काय असेल ते, बरोबर आहे का नाही. असं नाही की आपण बघा पहिली गोष्ट म्हणजे आता आम्ही आतापर्यंत दोघच जण आहे बरोबर, मम्मी हे ते आम्ही सगळे घरात आहेत बरोबर, पण असं सगळ्यांना वाटतं घरात सगळ्यांना वाटतं की फक्त एखादं छोटस बाळ असावं घरात. अहो खरंच आमच्या घरात एक पण छोटं बाळ नाही, तुम्हाला दिसतं का एक तरी छोटं बाळ यार त्यांच्यासोबत खेळ. आणि मला बाळांची लय आवड आहे, शपथ लय आवड आहे, काय आवड आहे म्हणून नाही आहे बाळ कधी पण समजा ना काही आवड एवढी ना. आव तुम्हाला सांगतो मी, कोणत्या पण बारीक पोरापाशी असलो ना, कोणत्या पण बारीक पोरून गेला असलो ना, त्याला मायापाशी एकदा घेतलं ना मी, ते मायापाशी कायम राहत. आणि पर मला आहे ना सगळे छोटी छोटी पोरच मित्र आहे माझे, मित्र आहे माझे म्हणजे ते मला कधी पण विन दादा कोणी पण असं बारीक पोर खेळत असलं जे गल्लीतलं पण असे कोणी बारीक पोर असले ना, मी गाडीवर चाललो ना गाडी का बघत राहणार, मी गाडीवर घेणार त्याला चक्कर मारणार दुकानात नेणार, म्हणजे लय आवड आहे पहिल्यापासून त्याला आज असं खेळणार त्यासोबत, लय माझ्या म्हणजे त्याला लय गुदगुल्या करणार, फुडक्या वाजवणार, हे ते लय आवड आहे. पण आता ते कधी होईल तेव्हा होईल पूर्ण, पण असं वाटतंय मनाला. बाकी काय विषय लवकर व्हा, तुम्हाला असं वाटतंय का आता तुम्ही माझा हात दाबला करू, नाही तिला असं वाटलं की हे आता रडायला लागली यांना शांत करावं आता. जाऊ दे मित्रांनो, काही तुम्ही पण टेन्शन घेऊ नका, पण तुम्हाला मी एवढं सांगतोय जे कोणी आता नाही का आपलं तुम्हाला कुठं वाटतंय कोणी हाय 100% रिझल्ट लवकरात लवकर रिझल्ट नाही का असं सो सांगा. पीसीओडीचा त्रास सांगितलेला हिला, ओके कमेंट्स करून सांगा कोणी आहे का, म्हणजे प्रॉपर डॉक्टर सांगा ज्यांनी तुम्हाला पण फरक पडलेला असं, ओके. बाकी काही बोलायचं नाही, तुम्ही पण आपली फॅमिली आहे आणि आपण एक सगळी फॅमिली मेंबर आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं, बरोबर आहे. युट्यूब फॅमिली आता काही काहींच लय अवघड असते बो का. चला तर मित्रांनो तुम्हाला आम्ही सगळं सांगितलेलं आहे आमच्या लाईफमध्ये काय चालू आहे, आम्ही का टेन्शनमध्ये, आम्ही भरपूर टेन्शनमध्ये. आणि पहिली गोष्ट म्हणजे तर मला आणि आमच्या घरच्यांना सगळ्यांना एक पहिलं स्वतःचं घर करायचंय पहिली गोष्ट म्हणजे, आणि घर पण करायचंय आता काय माहिती ते कधी करतो कम्प्लीट, पण चालू आहे मेहनत सगळ्यांचीच चालू आहे, सगळेच काम करते सगळ्यांचीच चालू आहे धावपळ. बस एवढंच बोलूया मित्रांनो, आता हा व्हिडिओ इथेच एंड करूया, चला बाय बाय. आणि नक्की सांगा कोणी डॉक्टर वगैरे असेल त्यांचा तुम्हाला रिझल्ट भेटला असेल, ओके, किंवा तुमच्या ऐकण्यात असेल कोणी तुमच्या नजरेत असेल तर नक्की कळवा, ओके बाय बाय. कुठेही तू हॉस्पिटल असा ना आम्ही जाऊन येऊ चक्कर मारून येऊ, बरोबर आहे ऋतू. आता असं नाही की ऋतूला पण वाटत नाही की आई बाबा करून आम्हा दोघांना पण आई बाप व्हा असं वाटतंय आणि लवकरच व्हा. बाकी काय म्हणायचं नाही तुम्हाला, चला बाय बाय.